पंढरपुरातील तरुण उद्योजक अभिजित पाटील यांच्या धाराशिव समूहाने भाडेतत्वावर चालवण्यास घेतलेल्या देवळा तालुक्यातील विठेवाडी येथील वसंतदादा सहकारी साखर कारखान्यावर आयकर विभागाने छापेमारी केली असून 5 तासापासून चौकशी सुरू आहे। याबाबत मोठी गोपनीयता पाळली जात असून कारखान्यामध्ये कुणालाही आत येऊ दिले जात नसून त्यामुळे आतमध्ये नेमकं चाललंय तरी काय याबाबत प्रश्न उपस्थित राहत असून चौकशीत नेमकी समोर काय येतं हे बघावे लागणार आहे। अधिकृत माहिती अद्याप समजू शकली नाही। एनसीएनसाठी प्रतिनिधी भिला आहेर देवळा।